आता बघा दुसरा एक डाव कसा आहे, मध्येच काही कारण नसताना एमआयएमनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची, काय संबंध आहे? कधी दुरान्वयाने तरी आम्ही एमआयएमच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे का? पण जो डाव म्हणतो मी तो डाव हाच आहे की मी एमआयएमनी ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपने भडीमार सुरुवात करायचं, बघा एमआयएम बरोबर जाणार, एमआयएम बरोबर जाणार. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना ह्या एमआयएम बरोबर जाणं, जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्यासोबत जाणं, मेलो तरी जाणार नाही एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उखरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं. आम्ही एवढे काही मूर्ख नाही आहेत, अजिबात नाही. आम्ही भारतीय जनता पक्षासारखे सत्तेसाठी लाचर नाही. एमआयएम बरोबर जाणं कदापि शक्य नाही. ज्याप्रमाणे अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती बरोबर ह्यांनी जी काय मांडीला मांडी लावून जी काय सत्तेसाठी मांडीघाशी केली होती तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापि येणं शक्य नाही. मी तो येऊ देणार नाही, अजिबात नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएम बरोबर आम्ही जाणार नाही. पण हा जो त्यांचा एक डाव आहे की शिवसेना आता मुस्लिम धार्जिणी झालेली आहे, मुस्लिम धार्जिणी कोणाला म्हणायचं, कोण म्हणणार? आम्ही शिवसेना मुस्लिम धार्जिणी जर म्हणायची असतील तर मी काही इकडे मोहन भागवतांचीच वाक्य घेऊन बसलेलो आहे. मग मला किंवा आणखीन कोणाला तुम्ही जनाब म्हणणार असाल तर भाजपवाल्याने विचार, ही वक्तव्य तुमच्या आरएसएसच्या प्रमुखाने केलेली आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार? काय मोहन भागवत यांच्या पुढे काय खान बिन काय जोडणार आहात? काय जनाब म्हणून जोडणार आहात? आधी हिंदुत्व म्हणजे काय हे पूर्ण समजून घ्या. अब्दुल कलामला पाठिंबा हा दिला होता, नाव कोणी सुचवलं होतं? कोण होते अब्दुल कलाम? पण तुमच्याकडे असलेले मुसलमान हे सगळे दंगाजलाने आंघोळ केलेले लोक आहेत आणि आमच्याकडे तर तसं आम्ही काय लांगूल चलन केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा केवळ तुमची सत्तेची स्वप्न आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही जर का मुस्लिम धार्जिणी होणार असू, जे कदापि नाही आहोत, तर मोहन भागवत यांची जी काय वक्तव्य आहेत हे पहिले सावरकरांवरून आपल्याला शिकवतात. भागवताने लिहिलेलं आहे की सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी उर्दूत गझल लिहिलेल्या आहेत. मोहन भागवत हे माझ्याकडे मी लिहून कापून ठेवले, हा बराचसा मजकूर येतो त्या मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही पण पाहिजे त्याला मी इकडे दिलेले हे आहेत. त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वीची बातमी आहे की संघ आता मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुरू करणार शाखा, आरएसएसचा मोठा निर्णय. मग हे कोण आहेत या मुसलमानांचं काय करायचं आणि पुन्हा आरएसएसला काय म्हणायचं? मुस्लिम संघ म्हणायचं, मुसलमान संघ म्हणायचं, राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, मोहन भागवतांना काय खान वगैरे म्हणायचं? पण त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते आणि आपले काही वेळेला मिळते जुळते आहेत. पण त्यांच्याही शिकवणीकडे लक्ष न देता तुम्ही, आपण म्हणजेच देशप्रेमी, बाकी आम्हाला विरोध करणारे देशद्रोही, हा जो काही कांगावत चाललेला आहे तो फार वाईट आहे.